राहुरी तालुक्यातील वांबोरी इथे मागील भांडणाच्या कारणावरून लोखंडी गज आणि कुऱ्हाडीने मारहाण करून जीव मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. ही घटना 12 सप्टेंबर रोजी घडली आहे. या घटनेबाबत औरंगाबाद येथील पोलीस ठाण्यामधून फिर्यादीचा जबाब प्राप्त झालाय. त्यामुळे राहुरी पोलीस स्टेशनमध्ये 4 जणांच्या विरोधामध्ये जीव मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय. 12 सप्टेंबर रोजी संध्याकाळी 6:30 वाजेच्या सुमारास फिर्यादी शिवाजी केरुजी ताकटे हे त्यांच्या पत्नीसोबत घरामध्ये असताना आरोपी राधेश्याम ताकटे आणि शांताबाई ताकटे हे फिर्यादीच्या घरासमोर आले. त्यावेळी आरोपी राधेश्याम ताकटे यांना फिर्यादी शिवाजी ताकटे यांनाशी वेगळा करून बाहेर येण्यास सांगितलं. ते घराच्या बाहेर आले असता त्यांना जुन्या भांडणाच्या कारणावरून शिवीगाळ करत राधेश्याम ताकटे यांनी त्यांच्या हातामधील लोखंडी गजानं बेदम मारहाण केली आहे. यावेळी आरोपी घनश्याम ताकटे आणि भाग्यश्री ताकटे हे घराच्या बाहेर आले आणि त्यांच्या हातामधील कुऱ्हाडीनं फिर्यादी शिवाजी ताकटे यांच्या हाताच्या पंजावरती मारलं. तेव्हा शिवाजी ताकटे यांची पत्नी भांडणं सोडवण्यासाठी आली असता आरोपी घनश्याम ताकटे यांना त्यांना जीवे मारण्याच्या उद्देशानं कुऱ्हाडीनं डोक्यामध्ये जोराचा वार केलाय. तसेच आरोपी शांताबाई ताकटे आणि भाग्यश्री ताकटे यांनी लाथाबुक्क्याने जबर मारहाण केली असा जबाब क्रांती चौक पोलीस ठाणे औरंगाबाद यांच्याकडनं प्राप्त झालाय. श्रीरामपूर येथील उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने राहुरी पोलीस ठाण्यामधील पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख आणि पोलीस उपनिरीक्षक धीरज बोकील यांनी भेट देऊन पाहणी केली आहे. या घटनेबाबत राहुरी पोलीस स्टेशनमध्ये घनश्याम रामनाथ ताकटे, राधेश्याम रामनाथ ताकटे, शांताबाई रामनाथ ताकटे, भाग्यश्री घनश्याम ताकटे या 4 जणांच्या विरोधामध्ये जीव मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय. आरोपी घनश्याम ताकटे आणि राधेश्याम ताकटे या दोघांना पोलिसांनी अटक करून गजाआड केलाय. तर शांताबाई ताकटे आणि भाग्यश्री ताकटे या दोघी पसार झाल्यात. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक धीरज बोकील हे करत आहेत. मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर, सी24 तास, राहुरी.